नमस्कार मित्रांनो, आपल्या YouTube चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. जर आपण चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका. आज आपण या व्हिडिओ मध्ये संत एकनाथाबद्दल महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत. संत एकनाथांचा जन्म एका ऋग्वेदी ब्राह्मण श्री भानुदास यांच्या घरात 1533 मध्ये पैठण मध्ये झाला. त्यांच्या आईचे नाव रुक्मिणी व वडिलांचे नाव सूर्यनारायण होते. एकनाथजी महाराज हे गुरूंचे निस्सीम भक्त होते. लहान असताना त्यांचे आई वडील देवाघरी निघून गेले आणि त्यांचे पालनपोषण त्यांचे आजोबा श्री चक्रपाणीजी यांनी केले. त्यांनी बालपणापासूनच चांगले संस्कार दिले. एकनाथ हे लहानपणापासूनच अत्यंत हुशार आणि एकनिष्ठ होते. संध्याकाळचे हरिभजन, पुराण श्रवण, देवपूजा इतर धार्मिक कार्यांची त्यांना आवड होती. परमानंदात ते कधी कधी हातात करताल किंवा वीणा घेऊन भजन म्हणत, कुठलाही दगड समोर ठेवून त्याला फुले वाहायची, कधी देवाचे नामस्मरण करायचे. गावात श्रीमद भागवत कथा असताना ते भक्तिभावाने ऐकत असायचे. लहानगे एकनाथ गुरुचरित्राचे महत्व पाहून प्रभावित झाले होते. ते गुरु कधी भेटणार हे नेहमी विचारणा करत असे. लोकांनी त्यांना हा प्रश्न गोदावरी नदीला विचारण्यास सांगितल्यावर ते गोदावरी नदीच्या काठी गेले आणि त्यांनी नदीला हा प्रश्न विचारल्यावर देवी आई म्हणाली, तुम्हाला गुरु दौलताबादच्या किल्ल्यात सापडणार. तातडीने आपल्या गुरुच्या भेटीसाठी लहानगे एकनाथ बाहेर पडले. जनार्दन स्वामी हे दौलताबाद किल्ल्याचे प्रमुख होते. किल्ल्यावर 5 वर्षाचे एकनाथ जनार्दन स्वामींना भेटाव्यास गेले. मी तुझीच वाट बघत होतो असे स्वामी यांनी एकनाथला म्हटले. पूजेची तयारी करण्याचे कार्य स्वामींनी एकनाथला दिले. वयाच्या 12व्या वर्षी एकनाथ यांनी जनार्दन स्वामींचे शिष्य म्हणून शिष्यत्व स्वीकारले. ज्ञानेश्वरी सारख्या अध्यात्मग्रंथांचे व शास्त्र पुराणांचे त्यांनी अध्ययन केले. संत एकनाथ यांचा विवाह गिरिजाबाई यांच्याशी झाला. त्यांना गोदा आणि गंगा नावाच्या 2 मुली आणि हरिपंडित नावाचा मुलगा अशी अपत्य झाली. संस्कृतचे ज्ञान सर्वांपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी मराठीत संस्कृत सांगण्यास सुरू केले, पण त्यांना अनेक विरोधकांना सामोरे जावे लागले. तरीही त्यांनी भारुडादीच्या मार्गाने लोकांना परमार्थाची शिकवण देऊन लोकांच्या हितासाठी लोकोपयोगी कार्य केले. स्त्री शूद्रादी सर्वांना देवाचे नाम घेण्याचा अधिकार आहे असे त्यांनी लोकांना सांगितले. नाथांना अनेक लोकांचा तिरस्कार मिळाल्यावर देखील त्यांनी आपले लोकहिताचे कार्य सुरू ठेवले आणि भक्तीचा प्रसार आपल्या आचरणाने केला. त्यांनी अनेक ग्रंथांची रचना केली. एकनाथ एक धर्माभिमानी गुरुभक्त होते. त्यांनी एक जनार्दन नावाचे अभंग लिहिले. भक्त नेहमी देवाच्या दारी जाण्याच्या प्रयत्नात असतो, पण देवाने स्वतःच नाथाच्या दारी जाण्याची इच्छा दाखवली. कर्नाटकातील एका सावकाराने बनवलेली श्री विजी पांडुरंगाची मूर्ती म्हणाली, मला नाथांची सेवा पाहिजे. सावकार देवाची मूर्ती घेऊन पैठणला आले आणि मूर्ती एकनाथांच्या स्वाधीन केली. नाथांनी मूर्तीचा स्वीकार केला. एके दिवशी नाथ सर्वसामान्यांसारखे मरण पावले. लोकांनी म्हटले, ह्यांच्यात आणि आमच्यात काय अंतर. नाथ तातडीनं उठून बसले आणि नंतर त्यांनी फाल्गुन वद्य षष्ठी शके इ.स. 1533 हा दिवस नाथांनी जलसमाधीसाठी निश्चित केला. एके दिवशी एकनाथ जी समाधीत असताना एक भयंकर काळा साप त्यांच्या अंगाभोवती गुंडाळला. एकनाथजींच्या छायेखाली आपल्या हिंसक भावना विसरून साप डोक्यावर डोलायला लागला. तो साप एकनाथजींचा साथीदार झाला. तो रोज एकनाथजींकडे येऊ लागला. समाधी करताना अंगाला मिठी मारून मस्तकावर ना पसरून डोलायला सुरुवात करायचा आणि समाधीतून जागा होताच निघून जायचा. पण एकनाथजींना याची माहिती नव्हती. एके दिवशी एकनाथजींसाठी दूध घेऊन आलेल्या शेतकरी एकनाथजींभोवती साप गुंडाळलेला पाहून ओरडला. तेव्हाच एकनाथजींची समाधी तुटली आणि मग ते उठले आणि सापही दूर जाताना दिसला. अनुष्ठान पूर्ण करून सर्व काही गुरूंना सांगितले. तेव्हा अत्यंत प्रसन्न होऊन गुरुजींनी त्यांच्यावर आशीर्वादाची पुष्पवृष्टी केली. आता माझा एक निद्रावंद पूर्णपणे नारायणात स्थापित झाला हे समजायला त्यांना वेळ लागला नाही. यानंतर एकनाथजींची एकनाथजी महाराज म्हणून पूजा करण्यात आली. अत्यंत सुंदर प्रसंग म्हणजे पैठणमध्ये एकनाथ महाराजांचे एक शिष्य राहत होते. सर्व प्राणीमात्रात त्यांना परमेश्वर दिसे. ते प्रत्येकाला साष्टांग नमस्कार करत. त्यामुळे लोक त्यांना चेष्टेने दंडवत स्वामी म्हणत असत. एकदा ते मार्गाने चालले असताना काही टवाळ विरोधक मंडळींनी त्यांची थट्टा करण्याचे ठरवले. ते स्वामींना एका मेलेल्या गाढवाजवळ घेऊन गेले. त्यांनी विचारले, काय हो दंडवत स्वामी, त्या मेलेल्या गाढवातही परमेश्वर आहे का? त्याच्यातही परमेश्वर आहे असे म्हणून स्वामींनी त्या मृत गाढवाला नमस्कार केला. त्यामुळे ते मेलेले गाढव ताडकन उठले आणि धावू लागले.
गाढव जिवंत झाले ही गोष्ट एकनाथ महाराजांच्या कानावर गेली. ते दंडवत स्वामींना म्हणाले, स्वामी तुम्ही गाढवाला प्राणदान दिलेत ही गोष्ट चांगली असली, तरी आता लोक तुम्हाला फार त्रास देतील. ज्यांचे नातेवाईक मृत होतील ते तुमच्याकडे येतील आणि मृत व्यक्तीला जिवंत करायला सांगतील. तुमच्या सिद्धीला चुकीचे वळण लागेल. हे सर्व टाळण्यासाठी तुम्ही ताबडतोब समाधी घ्या. जशी गुरूंची आज्ञा असे म्हणून स्वामींनी एकनाथ महाराजांच्या चरणांवर मस्तक ठेवून डोळे मिटले. एकनाथांनी आपला आशीर्वादाचा हात त्यांच्या मस्तकावर ठेवला. क्षणातच स्वामींनी देह त्याग केला. एकनाथ महाराजांकडून ब्रह्महत्येचे भयंकर पाप घडले आहे, त्यासाठी त्यांनी प्रायश्चित घेतले तरच शुद्ध होईल असा तोडगा पैठणकरांनी सुचवला. त्यांनी एकनाथ महाराजांना सभेत बोलावले. एकनाथ महाराज प्रसन्न मुखाने सभेसमोर येऊन उभे राहिले. सभेने त्यांना ब्रह्महत्येविषयी प्रायश्चित घ्यावे लागेल असे सुचवले. एकनाथ महाराज शांतपणे म्हणाले, आपण दिलेल्या प्रायश्चित्ताचा मी आनंदाने स्वीकार करी. ब्रह्महत्येला शास्त्रात देहांताची शिक्षा सांगितलेली आहे, पण याच पैठण नगरात ज्ञानदेवांनी रेड्याच्या मुखातून वेद वदवले आणि आपले पावित्र्य सिद्ध केले. तेव्हा एकनाथांनीही देवाल्या समोरील पाषाण नंदीला गवताचा घास खायला लावून आपले पावित्र्य सिद्ध करावे, नाहीतर पुढील प्रायश्चित्तास सिद्ध व्हावे असे सुचवले. एकनाथ महाराजांनी गवताची एक मूठ घेतली आणि ते त्या पाषाणाच्या नंदीजवळ गेले. हे देवा, तू आता हा गवताचा घास घे असे म्हणून एकनाथ महाराजांनी आपल्या हातातील गवत नंदीच्या मुखाजवळ धरले. नंदीने जीभ लांब करून नाथांच्या हातातील गवत तोंडात घेतले. तो गवत चावून खाऊ लागला. पैठणचे विरोधक त्यांना शरण गेले. त्याच वेळी एकनाथ महाराज नंदीला म्हणाले, देवा आता आपणही येथे राहू नका, आपणालाही साक्षात्कारी नंदी म्हणून इतरांचा त्रास सहन करावा लागेल. आपण नदीत जाऊन जलसमाधी घ्यावी. तो पाषाणाचा नंदी ताडकन उठला आणि नदीत जाऊन त्याने जलसमाधी घेतली. या दृश्याने एकनाथ महाराजांचे सामर्थ्यान समजलेल्या लोकांचे चांगले डोळे उघडले. त्यांची तब्बल 125 विषयांवरील भारुडे असून त्यांची संख्या 300 इतकी आहे. तसेच एकनाथांच्या गवळणीही प्रसिद्ध आहे. हा गीतप्रकार प्रतिष्ठित समाजात जास्त रुजला आणि बहरला. कीर्तन भजनात नेहमी गवळणी म्हटल्या जातात. संत एकनाथांनी 25 फेब्रुवारी 1599 फाल्गुन वद्य षष्ठी शके 1521 या दिवशी देह सोडला. हा दिवस एकनाथ षष्ठी म्हणून ओळखला जातो. कृष्णकमलतीर्थामध्ये नाभीपर्यंत पाण्यात जाऊन आत्मा ब्रह्मांडात विलीन केला. त्यांच्या पार्थिवर देहावर हरिपंडितांच्या हस्ते अग्नी देण्यात आला. दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणी गर्म राखेवर तुळशी आणि पिंपळाचे रोप उगवले. त्यावरच नाथपुत्र हरिपंडितांनी चरण पादुकांची स्थापना केली. आजही हजारो भाविक षष्ठीला संत एकनाथांच्या दर्शनास पैठणला दरवर्षी जातात. अशा प्रकारे आपण संत एकनाथांबद्दल महत्वाची माहिती जाणून घेतली. जर आपल्याला ही माहिती उपयुक्त ठरली असेल तर चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद. जय महाराष्ट्र.